नमस्कार, मी प्रतीक्षा, प्रतीक्षाच मेजवानीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत फापडा कसा बनवायचा, पण त्या अगोदर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला मग साहित्य बघून रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे, एक चमचा हळद, एक चमचा ओवा, एक चमचा कसुरी मेथी, चवीनुसार मीठ, अगदी चुमूटभर बेकिंग पावडर किंवा सोडा घातला तरीही चालेल. हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये 2 चमचे तेल मिक्स करून घेऊयात. तेल घातल्यानंतर या पिठाला एकजीव असं मळून घेऊयात. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून चपातीसारखं पीठ हे मळून घ्यायचं आहे. बेसन पिठाला पाणी कमी लागतं म्हणून आपल्याला थोडं थोडं करून असं पाणी घालायचं आहे. अशा प्रकारे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय पीठ मळून झालेलं आहे. आता आपण पळपट घेऊयात. त्या पळपटवरती थोडंसं बेसन पीठ स्प्रेड करायचं आहे. थोडासा गोळा घेऊन याची आपली पोळी लाटायची आहे. पोळी आपल्याला पातळ अशी लाटून घ्यायची आहे. पोळी लाटून तयार झालेली आहे. आता आपण सुरीच्या साह्याने हा फाफडा आपण कट करून घेऊयात. अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. साईडच्या ज्या कट केलेल्या कडा आहेत त्या आपण काढून घेऊयात, म्हणजे फाफड्याचा शेप छान येईल. इथे आपल्याला सुरीच्या साह्याने का कट करायचा आहे तर सर्व फाफड्याचा सेम आकार येईल म्हणून आपल्याला सुरीच्या साह्याने कट करून घ्यायचा आहे. कट करून झालेलं आहे. इथे मी तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे. तेल तापलं की आपण फाफडा तळून घेऊयात. तेल तापलेलं आहे. या तेलामध्ये जितका फाफडा बसेल तितका फाफडा तळण्यासाठी घालायचा आहे. हा फाफडा चवीला खूपच छान लागतो, अगदी कुरकुरीत आणि क्रंची होतो. दोन्ही साईडने आपण फ्राय करून घ्यायचा आहे. रंगही खूप मस्त आलेला आहे. अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी फ्राय करून घ्यायचा आहे. फाफडा तळून झालेला आहे. पूर्ण आपल्याला तेल नितळून घ्यायचं आहे. तेल नितळल्यानंतर आपण इथे एका डिशमध्ये हा फाफडा काढून घेऊयात. ही रेसिपी तुम्ही नक्की बनवा आणि कमेंट करून मला नक्की कळवा ही रेसिपी कशी वाटली. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी प्रतीक्षाच मेजवानीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.